त्याच्यासाठी आपल्याला आपल्याला थोडंफार काहीतरी समजायला पाहिजे ना. सगळ्याच गोष्टी दुसऱ्यांनी सांगून चालतील का? आपल्याला लहानपणापासून सांगितलं होतं चला आंघोळ करून घे मग आपण आंघोळ करायला जाणार, पण नंतर मोठा झालो की कळतं ना आपणच आपली आंघोळ करायला पाहिजे. कुणी सांगायची गरज आहे का? नाही. परीक्षा जवळ आल्यानंतर अभ्यास करायला पाहिजे. कोणी सांगायची गरज आहे का? नाही. आपल्यालाच आपलं कळलं पाहिजे वगैरे. म्हणून काही गोष्टी जगातल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला दुसरं कोणी सांगायला येणार नाही. आपल्याला थोड्याफार गोष्टी काही समजल्या पाहिजे आपल्या आपल्या. त्याला काय म्हणतात माहिती का इंग्लिशमध्ये? कॉमन सेन्स. ऐकलाय हा शब्द? आपण म्हणतो ना कधी कधी याला काही कॉमन सेन्स नाही आहे. त्याचं त्याला थोडं तरी कळालं पाहिजे ना. प्रत्येक गोष्ट जर दुसऱ्याने त्याला करून द्यायचं जर ठरवलं तर त्याला फारसं पुढे जाता येणार नाही. तुम्हाला गोष्ट माहिती आहे ती कॉमन सेन्सची? सांगू? एकदा काय होतं माहिती आहे का? परदेशातला एक माणूस आहे ना, तो भारतात येतो कॉमन सेन्स शिकायला आणि येऊन पुण्यात उतरतो, एरोप्लेनने येतो. तिथे उतरल्यानंतर तो विचारतो की मला कॉमन सेन्स शिकायचंय, कुठे शिकावं लागेल? ते रिक्षावाला म्हणते हे काही वेडच दिसतंय, कॉमन सेन्स शिकायला इकडनं इकडनं लांबून आलं एवढं. ते रिक्षावाला म्हणते तुला कुठे जायचंय? तो तुम्हाला पुणे विद्यापीठात जायचं. विद्यापीठातच लोक हुशार असतील ना, तिथे सांगतील मला कॉमन सेन्स कसा असतो ते. तुमचं काय गरज नाही विद्यापीठात जायची, बस माझ्या रिक्षात मी तुला शिकवतो कॉमन सेन्स. त्याला वाटलं भारतातले रिक्षावाले एवढे हुशार आहेत, हे विद्यापीठातल्या प्राध्यापकांपेक्षा हुशार आहेत, हे इथे कॉमन सेन्स शिकवणारे मला. तो म्हटला पण जागेवर बसून नाही शिकवणार मी, जरा फिरवतो तुला पुणे पाहता येईल म्हणजे. मग तो रिक्षात घेऊन फिरायला लागला इकडे तिकडे. तो रिक्षावाल्याला म्हणाला अहो तुमच्याकडे दोन शनिवार वाडे. तो म्हटला हे तर काहीच नाही, अजून बघा चार लागतील. हे तिथल्या तिथंच फिरवत होतं त्याला बिल वाढावं म्हणून रिक्षाचं, गोल 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 आपला. भारतीय माणसं काय करतात माहितीये का? परदेशातली माणसं आली का कसं फसवता येईल त्याला ते बघतात. मग आता थांबा म्हटला, आता मी तुम्हाला कॉमन सेन्स शिकवतो. मग त्यांनी पुढे रिक्षामध्ये त्याला बसवलं आणि सांगायला सुरुवात केली, माझ्या घरामध्ये चार माणसं आहेत, एक माझी बायको, एक माझा मुलगा, एक माझी मुलगी, ओळखा चौथा कोण? हा तर ह्याला नव्हतंच, ह्याला होतं का? ते विचार करत बसलो कोण असेल चौथा, कोण असेल चौथा, कोण असेल चौथा. मग ते रिक्षावाला म्हणतो नाही सापडलं. तो म्हणतो नाही ना, त्यासाठी तर आलोय ना इथं. कॉमन सेन्स जर असता तर मग इकडे कशाला आलो असतो शिकायला? तो म्हणला चौथा मी. त्याला वाटलं रिक्षावाला सुद्धा किती हुशार आहे इंडियातला. हे इंडियातली माणसं इतकी ब्रिलियंट आहेत ना, बाकीचे जे शोध दुसऱ्या देशात लागत नाही ना जगात ते इंडियातली माणसं लावतात. मिस कॉलचा शोध आहे ना भारतीयांनी लावला, मोबाईलचा नाही लावू शकत ते फार तर. पण मिस कॉल देऊन काम कसं साधायचं, एटीएम कसं तोडायचं भारतीयांना विचारा. ट्रक लावून ओढून नेतात ते, कसं कसं बनवायचं त्यांना माहित नाही. असे बरेचसे उद्योग जे आहेत ना ते भारतीय करतात, त्यामुळे त्याला वाटलं हे ब्रिलियंटच असणार आहे. ते घरी जातं परत तिथनं. आता पहिल्यांदा कुणाला ऐकवायचं म्हटल्यानंतर बायकोला, बायकोला समोर बसवतो. ते म्हणतो मी कॉमन सेन्स शिकून आलोय, आता तुला शिकवतो. ती म्हणते आपला नवरा लईच हुशार झालाय, भारतात जाऊन कॉमन सेन्स शिकून आलाय. ते तिला पुढं बसवतं आणि पुढं बसवल्यानंतर तिला सांगायला सुरुवात करत, माझ्या घरामध्ये चार माणसं आहेत, एक माझी बायको, एक माझा मुलगा, एक माझी मुलगी, ओळख चौथं कोण? आता ती त्याचीच बायको असते, ती विचार करायला लागते कोण असेल चौथं, कोण असेल चौथं, कोण असेल चौथं. ती म्हणते नाही नाही लक्षात आलं, आता तुम्ही शिकून आलाय तुम्हालाच माहीत असेल. ती म्हणते सांगा ना कोण असतं चौथं. ती म्हणते ते रिक्षावाला. मित्रांनो याच्यावरनं एक गोष्ट लक्षात येते की कॉमन सेन्स ही शिकवायची गोष्ट नाहीये.
लक्षात येते तुमच्या, ते आपलं आपलं तेवढं कळायला पाहिजे. घास तोंडात घालायचा की नाकात घालायचा हे कोणी सांगायला पाहिजे का आपल्याला? नाही सांगायला पाहिजे, ते आपलं आपल्याला कळालं पाहिजे. म्हणजे सगळ्याच गोष्टी आपल्याला जग शिकवू शकत नाही, सगळ्याच गोष्टी आपल्याला सर शिकवू शकत नाही, सगळ्याच गोष्टी आपल्याला आई वडील शिकवू शकत नाही. काही गोष्टी आपल्या आपल्यालाच कळायला पाहिजेत, बरोबर आहे? त्यामुळं आपल्याला मोठं व्हायचं आहे ना, मग लोकांनी कष्ट घ्यायला पाहिजेत का? आपल्याला पहिला नंबर यायचा आहे, मग सरांनी अभ्यास केला पाहिजे का? हे आपण आपलं केला पाहिजे ना. जोपर्यंत हे आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्याला मोठं होता येणार नाही.